नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण संपूर्ण अकोला जिल्हा बघणार आहोत अकोला जिल्हा देखील इतर जिल्ह्यांप्रमाणेच अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलॉकनवरती क्लिक नक्की करा आणि आपल्या चॅनलमधील जे इतर जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या चला तर मग आपण बघूयात संपूर्ण अकोला जिल्हा तर बघूयात आपण संपूर्ण महत्त्वाचा असा अकोला जिल्हा यापूर्वी आपण अनेक जिल्ह्या भरपूर पाहिले आहेत ते पण व्हिडिओ तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघून घ्या अकोला जिल्ह्याचं सर्वात पहिल्यांदा स्थान व विस्तार हे बघितलं तर फक्त महाराष्ट्रातील तीनच जिल्हे असे आहेत ज्या जिल्ह्याची सीमा आहे अकोला या जिल्ह्याला लागले आहेत कुठले कुठले जिल्हे आहेत अमरावती वाशिम आणि बुलढाणा अमरावती वाशिम आणि बुलढाणा या तिन्हींची सीमा ही अकोला या जिल्ह्याला लागलेली आहे त्यानंतर क्षेत्रफळ कोणते कोणते आहेत किती आहे क्षेत्रफळ अकोला जिल्ह्याची पाच हजार चारशे तीस चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे मुख्यालय अकोला या ठिकाणी आहे लोकसंख्या अठरा पॉईंट एक लाख आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार घनता आहे तीनशे चौतीस तीनशे चौतीस एवढी घनता आहे अकोला जिल्ह्याची आणि लिंग गुणोत्तर आहे नऊशे सेहेचाळीस साक्षरता आहे अठ्ठ्याऐंशी टक्के अठ्ठ्याऐंशी टक्के एवढी साक्षरता आहे आणि आर टी ओ कोड हे एम एच तीस आहे अकोल्याचं आर टी ओ कोड आहे एम एच तीस महानगरपालिका एक आहे दोन हजार एकची स्थापना अकोला महानगरपालिका अकोला ओके आणि एकूण तालुके किती आहेत सात सात तालुक्या आहेत अकोला ता अकोला या जिल्ह्यामध्ये आणखीन कुन, कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये सात तालुक्या आहेत का तर येस भंडारा आणि ठाणे भंडारा आणि ठाणे या दोन्हीमध्ये देखील सात तालुके आहेत तर कोणतेही सात तालुके आहेत अकोला बाळापूर पातूर अकोट तेल्हारा मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी लक्षात ठेवा बारशी नाही बार्शी हा सोलापूरमधील तालुका आहे फक्त बारशी म्हटलं की सोलापूरमध्ये तालुका आहे आणि बार्शी टाकळी म्हटलं की अकोला या जिल्ह्यामधील तालुका आहे अकोला अकोट दोन्ही पण लक्षात ठेवा अकोला अकोट बाळापूर पातूर तेल्हारा मूर्तिजापूर असे सात तालुके या नकाशामध्ये तुम्ही बघून घ्या प्रमुख नद्या कोणती कोणत्या आहेत अकोलामधील पूर्णा मन मोरना काटेपूर्णा आणि मैस पूर्णा मन मोरणा काटेपूर्णा आणि मैस या ठिकाणी बघून घ्या ही जी नदी आहे ना ही पूर्णा नदी आहे आणि ती अशा दिशेने वाहते म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते पुढे जाऊन ती तापी नदीला जाऊन मिळते पूर्णा नदी या पूर्णा नदीला काटेपूर्णा नदी जाऊन मिळते अशी उत्तरेकडे वाहत जाणारी काटेपूर्णा अशा दिशेने वाहणारी एक मोरणा नदी आहे ती जाऊन पुढे मिळते आणि या ठिकाणी सिमोर वाहणारी जी नदी आहे मन नदी ही देखील पूर्णा नदीत जाऊन मिळते त्यानंतर त्यान संगम स्थळे कोणते कोणते आहेत सांगवी या ठिकाणी पूर्णा व उमा यांचे दोन हजार संगम होतो आणि बाळापूरला मन व मैसचा संगम होतो बाळापूरला मन व मैस या दोन हजार संगम झालेला आहे त्यानंतर त्यान नदी व काठावर ठिकाणे बघूयात मोरणा हे जे नदी आहे या नदीच्या काठावरती अकोला हे जिल्ह्याचं ठिकाण आहे लक्षात ठेवा अकोला हे जिल्ह्याचं ठिकाण मोरणा या नदीच्या काठे आहे आणि मन व मयस तर बाळापूरला संगम झालेला आहेच धरणामध्ये महान धरण आहे काटेपूर्णा नदीवरती अकोला जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा पेपरला विचारलं आहे यापूर्वी महान धरण हे काटेपूर्णा या नदीवरती अकोला जिल्ह्यामध्ये आहे आणि काटेपूर्णा हे प्रकल्प आहे काटेपूर्णा नदीवरती बार्शी टाकळी या तालुक्यात काटेपूर्णा प्रकल्प अभयारण्य कोणतं आहे का तर यस नरनाळा अभयारण्य आहे नरनाळा हे अभयारण्य अकोड तालुक्यामध्ये येतं अकोला जिल्ह्यामध्ये एकोणसत्त्याण्णवची स्थापना आहे लक्षात ठेवा एक एक दोन तीन अशा प्रकारचे आणखी मी अभयारण्य सांगतो कर्नाळा अभयारण्य कर्नाळा पक्षी अभयारण्य कुठं आहे हे रायगडमध्ये येतं रायगडमध्ये त्यानंतर अर्नाळा अरणाळा हे कुठं आहे हे आहे ठाण्यामध्ये ठाणे पालघरमध्ये ओके अर्नाळा अभयारण्य तर लक्षात ठेवा नरनाळा कर्नाळा आणि अर्नाळा हे तिन्ही पण लक्षात ठेवा अर्नाळा हे अभयारण्य असून हे काय किल्ला आहे किल्ला त्यानंतर जलविद्युत निर्मिती केंद्र कोणतं आहे वाण जलविद्युत निर्मिती केंद्र जलसंपदा विभागाचं आहे पंधराशे मेगावॅट क्षमतेचं तेल्हारा तालुक्यात आणि औष्णिक वीज केंद्र कोणतं आहे का अको अकोला जिल्ह्यामध्ये त्रेसा अत्यंत महत्त्वाचं आहे पारस पारस हे अकोला जिल्ह्यामधील बाळापूर तालुक्यात येतं ता महाजनुकेच्या मालकीचं औष्णिक वीज केंद्र आहे औष्णिक वीज केंद्र म्हणजेच दगडी कोळसापासून या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते दगडी कोळसा ओके औष्णिक तर आपण एन टी पिश आहेत ना एन टी पिशे तशा प्रकारे एन टी पीच आहे एक त्यानंतर तलाव कोणते कोणते आहेत पोपटखेड कुंभारी दगडपारखा किंवा दगडपारवा कापशी त्यानंतर पांदुर्णा आणि पांगरताटी या ठिकाणी बघा ह्या ह्या नकाशामध्ये पोपटखेड कुंभारी दगडपारवा कापशी पांगरताटी पांढुर्णा हे महत्त्वाचे तलाव या अकोला या जिल्ह्यामध्ये आहेत डोंगर व टेकड्यामध्ये अजिंठा डोंगर आणि गाविलगडचे टेकडे आहेत लेणी व शिल्पस्थानीमध्ये बारशी टाके या ठिकाणी लेणी आहेत पातूरला लेणी आहेत वाहतूक व संदेशवन यामध्ये नॅशनल हायवे क्रमांक सहा हे अकोला जिल्ह्यामधून जातो आणि रेल्वे जंक्शन कुठं आहे तर मूर्तिजापूरला आहे म्हणजे या ठिकाणी विविध ठिकाणी रेल्वे जातात मूर्तिजापूर रेल्वे जंक्शन आहे विमानतळ आहे शिवणी या ठिकाणी अकोलामधील शिवणी या ठिकाणी विमानतळ देखील आहे त्यानंतर हवामान उष्ण व कोढ्या हवामान आहे अकोला जिल्ह्याचं सरासरी पर्जनमान हे सातशे मिलीमीटर एवढं पडतो वनामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यात पांझडी व काटेरी वने मोठ्या प्रमाणात आढळतात पानझडी व काटेरी वने त्यानंतर पिके व कृषी यामध्ये जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामातील पिके घेतली जातात आणि हिवरखेड जे आहे ना तेल्हार तालुक्यामध्ये या ठिकाणी आंबे खूप प्रसिद्ध आहेत हिवरखेडचे आंबे आणि अकोट या ठिकाणी विड्याची पाने प्रसिद्ध आहेत मृदा जिल्ह्यात काळी किंवा रेगुर मृदा आढळते आणि आदिवासी जीवनामध्ये कोरकू आंध भिल्ल गोंड या जमाती अकोला या जिल्ह्यामध्ये आढळतात कुठले कुठले कोरकू आंध भिल्ल आणि गो गोंड धार्मिक क्षेत्रीय व वैशिष्ट्ये यामध्ये बघूयात अकोला अकोला हे जे ठिकाण आहे ते या ठिकाणी राजराजेश्वराचं मंदिर प्रसिद्ध आहे जैन मंदिर प्रसिद्ध आहे राणी सतीमाताचं मंदिर देखील या ठिकाणी आहे कुठं अकोला या ठिकाणी पातूरला बौद्धांचे लेणे प्रसिद्ध आहेत आणि बाळापूर या ठिकाणी बाळादेवीचं मंदिर आहे राजा जयसिंगाची छत्री देखील या ठिकाणी आहे कुठं बाळापूरला अकोट या ठिकाणी नरसिंह महाराजांचं क्षेत्र प्रसिद्ध आहे बार्शी टाकलेला हेमाळमंतेचं प मंदिर प्रसिद्ध आहेत आणि मूर्तिजापूर या ठिकाणी संत गाडगे महाराजांचा आश्रम आहे लक्षात ठेवा प्रसिद्ध दत्ताचं मंदिर देखील आहे मूर्तिजापूरला गाडगे महाराजांचा आश्रम आहे लक्षात ठेवा ओके आणि गाडगे महाराजांची समाधी कुठं आहे अमरावतीमध्ये आहे शेनगावला त्यांचा जन्म आहे अमरावतीमध्येच त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इतर जो शेवटचा पॉईंट आहे इतरमध्ये आपण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठं आहे तर अकोला या ठिकाणी आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि एकोणीसशे एकोणसत्तरची याची स्थापना आहे एकोणीसशे एकोणसत्तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ आहेत पहिलं आहे राहुरीचं राहुरी अहमदनगर कुठला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी त्यानंतर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ज्याला आपण महाबीज म्हणतो ना त्याचं मुख्यालय अकोला या ठिकाणी आहे शहात्तरची स्थापना आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचं मुख्यालय मुख्यालय अकोलामध्ये आहे पशुधन विकास महामंडळ अकोला या ठिकाणी आहे पशुधन विकास महामंडळ त्यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असणारा जिल्हा प्रमाण याच्याकडे लक्ष द्या दोन हजार अकरानुसार सर्वाधिक बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असणारा जिल्हा आहे अकोला सर्वाधिक बौद्ध दोन हजार अकरानुसार राज्यातील एकूण लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता सर्वाधिक अनुसूचित जाती म्हणजेच एस सी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता तर अकोला आहे म्हणजेच एकूण लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता सर्वाधिक एस सीची लोकसंख्या ही अकोला जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर रंगीत काप कापसावर संशोधन करणारे विद्यापीठ कोणतं आहे तर पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ आहे रंगीत कापसावर संशोधन केले आहे त्यांनी सत्तावीस दरवाज्यांचा ऐतिहासिक किल्ला जो कोणता आहे तो तो आहे नरनाळा सत्तावीस दरवाज्यांचा ऐतिहासिक किल्ला नरनाळा आहे नरनाळा हे थंडवीचे देखील आहे अकोला ता, तर अकोट तालुक्यामध्ये येतं हे थंडवेचे ठिकाण नरनाळा आहे त्यानंतर पातूर या ठिकाणी साग व चंदनाच्या लाकडासाठी प्रसिद्ध हे ठिकाण आहे पातूर अकोला हे जे शहर आहे ते राजा रजपूत राजा होते एक अकोल सिंह यांनी वसवलेलं आहे रजपूत राजा अकोल सिंह यांनी अकोला हे शहर वसवलेलं आहे शंकरपट नावा नावाचं जे बैलांचं जात आहे ना जे धावण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे त्यासाठी शंकरपट हे आढळते बैलांचं जात प्रसिद्ध आहे कुठं अकोला जिल्ह्यामध्ये मुरुंब तालुका मूर्तिजापूरमध्ये येते हे हे विजय भटकर यांचं गाव आहे कुठलं मु विजय भटकर यांचं गाव मुरुंब हे आहे आणि आपल्याला माहीत असेल विजय भटकर एक शास्त्रज्ञ आहेत कम्प्युटर शास्त्रज्ञ ओके त्यानंतर अकोला व बुलढाणा जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती तर मन आहे मन बुलढाणा व अकोलाच्या सीमेवरून वाहणारी नदी आहे मन आणि अकोला व अमरावतीच्या सीमेवरून वाहणारी नदी आहे पूर्णा मन व पूर्णा या नद्या अकोला बुलढाणा अकोला अमरावती या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहतात हे लक्षात ठेवा तर अशा प्रकारे आपण संपूर्ण अकोला जिल्हा पाहिलो आहोत हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रामध्ये शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जो बेल आयकॉनचा आहे ना बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तरच तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर मग इथंच थांबतो आपल्या प्लेस्टमध्ये जाऊन सर्व जिल्हे महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत छत्तीस जिल्हे त्या सर्व जिल्ह्यांची माहिती तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही ते बघून घेऊ शकता आपल्या प्लेस्टमध्ये नक्की तुम्हाला सर्व जिल्हे मिळून जातील चला तर मग इथेच थांबतो धन्यवाद पाहत राहा अन्मुशडी मराठी